स्वागत आहे सर्वांचं आपले यूट्यूब चॅनल टार्गेट स्पर्धा परीक्षा। कोतवाल पदासाठी नवीन भरती प्रक्रिया सुरू झालेली आहे। जाहिरात प्रसिद्ध झालेली असून या जाहिराती संदर्भात सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा। चॅनलवर तुम्ही नवीन आला असाल, पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर चॅनल सबस्क्राईब करून ठेवा। सर्व नागरिकांना याद्वारे सूचित करण्यात येते की भद्रावती तालुक्यातील खालील तलाठी साजाकरता त्यांच्या नावासमोर दर्शवल्याप्रमाणे प्रवर्गातून कोतवाल पदे भरावायची आहेत। तर कोतवाल पदासाठी या ठिकाणी ही जाहिरात आहे आणि कोतवाल पद भरण्यासाठी कोणत्या ठिकाणी जागा आहेत याची माहिती या तक्त्यामध्ये दिलेली आहे। कुठल्या प्रवर्गासाठी जागा आहेत हेही यामध्ये स्पष्ट केलेलं आहे। पहा, उपरोक्त प्रवर्गातील कोतवाल पदाकरता इच्छुक स्थानिक उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत। तरी उमेदवारांनी विहित नमुन्यात 2 पासपोर्ट साईज फोटोसह अर्ज आवश्यक कागदपत्र व पुराव्यासही दिनांक 24 मे 2023 ते 7 जून 2023 रोजी सायंकाळी 4 वाजेपर्यंत कार्यालयीन वेळेत तहसीलदार भद्रावती कार्यालयातील अस्थापना शाखेत कार्यालयीन वेळेत व दिवसा उपस्थित राहायचं आहे। विहित तारखेनंतर येणाऱ्या व अपूर्ण भरलेल्या अर्जांचा तसेच जाहीरनाम्यांचा पूर्वी सादर केलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही या ठिकाणी उल्लेख आहे। त्यामध्ये पहा, कोतवाल भरती संबंधी जे वेळापत्रक आहे ते देखील प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे। अर्ज स्वीकारण्याची जी तारीख आहे ते 24 मे सुरुवात आहे आणि 7 जूनपर्यंत तुम्ही अर्ज करू शकणार आहात। त्यानंतर पात्र उमेदवारांची यादी प्रसिद्ध दिनांक 12 जून रोजी तहसील कार्यालय भद्रावती यांच्या नोटीस बोर्डवर लावण्यात येणार आहे। पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा गुरुवार दिनांक 15 जून रोजी घेण्यात येणार आहे। सकाळी 11 ते 12 या दरम्यान असणार आहे। 11 ते 12 वाजेपर्यंत लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी ही घेण्यात येणार आहे, गौराळा रोड भद्रावती या ठिकाणी। तर पुढचा मुद्दा पहा, सदर परीक्षेला आपणास कुठलेही पुस्तक साहित्य कॅल्क्युलेटर मोबाईल स्मार्टवॉच इत्यादी घेता येणार नाही। उमेदवारांची निवड ही लेखी परीक्षेला मिळालेल्या एकूण गुण लक्षात घेऊन होणार आहे। कोतवाल पदासाठी पात्रता व अटी पुढील प्रमाणे दर्शवलेल्या आहेत। तर या अटी आणि शर्ती ज्या आहेत या जाहिरातीमध्ये नमूद आहेत। ही संपूर्ण जाहिरात तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलला पाहण्यास मिळणार आहे। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून ही संपूर्ण जाहिरात पहा। यामध्ये परीक्षा शुल्क जे आहे ते पहा। खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी परीक्षा शुल्क आहे 500 रुपये आणि मागास प्रवर्गातील उमेदवारांसाठी 300 रुपये इतकी फी आकारली जाणार आहे। ही संपूर्ण जाहिरात टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे। पुढची सविस्तर माहिती तुम्ही व्यवस्थित वाचा या जाहिराती संदर्भात। टेलिग्राम चॅनल व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, त्या ठिकाणी जॉईन करा। धन्यवाद। तुम्ही इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असाल तर 2023 होणाऱ्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी तुम्हाला TCS पॅटर्न आणि IBPS पॅटर्नवर आधारित असलेलं विजयपद पब्लिकेशन पुणे या ठिकाणचं सचिन कुरुन सरांचं TCS आणि IBPS सामान्य ज्ञान वन लाईनर स्वरूपात असणारे हे पुस्तक उपयुक्त ठरणार आहे। सामान्य ज्ञान या विषयावरील पैकीच्या पैकी मार्क्स मिळवायचे असतील तर वेगवेगळे पुस्तकं वाचण्याची गरज नाही। इतिहास, भूगोल, नागरिकशास्त्र, अर्थशास्त्र इत्यादी विषयांसाठी, विज्ञान, भूगोल अशा अनेक विषयांसाठी तुम्हाला एकच पुस्तक हे उपयुक्त असणार आहे। हे एकच पुस्तक तुम्हाला विविध विषयाचा अभ्यास पूर्ण करून देणार आहे। सामान्य ज्ञान या विषयाचा आवाका मोठा असल्याने तुम्हाला कितीही पुस्तकं घेतली तरी कमीच आहेत, परंतु हे एक पुस्तक अशा प्रकारचं आहे की या पुस्तकाच्या मदतीतून मदतीने तुम्हाला सामान्य ज्ञान या विषयावरील पैकीच्या पैकी मार्क्स मिळवण्यासाठी 100% मदत होणार आहे। बऱ्याच वेळा या पुस्तकातले प्रश्न अनेक परीक्षांना जशास तसे आलेले आहेत, त्यामुळे सामान्य ज्ञानाचे पैकीच्या पैकी मार्क मिळवायचे असतील तर हे पुस्तक विकत घ्या। व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीची लिंक आहे। घरबसल्या तुम्हाला हे पुस्तक मिळणार आहे। 3 ते 4 दिवसांमध्ये हे पुस्तक मिळू शकते।